मुंबई वाढत गेली तशी तिची रेल्वे स्थानकही वाढली. बोरिवलीच्या पलीकडे विरारपर्यंत झपाट्यानं वस्ती वाढली. मात्र तिथल्या स्थानकांकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. कृपया इकडे लक्ष द्या ह्या आमच्या विशेष मालिकेत आज आपण आढावा घेणार आहोत नालासोपारा आणि विरार ह्या स्थानकांचा. ही प्रचंड गर्दी, लोकल पकडण्यासाठी धावाधाव, लोकलच्या डब्यात घुसण्यासाठी करावं लागणारं युद्ध, ही परिस्थिती पश्चिम रेल्वेवरच्या नालासोपारा स्थानकावरची. मुंबई पसरत गेली आणि विरार आणि नालासोपाऱ्याहून प्रवास करणाऱ्यांची संख्या बघता बघता वाढत गेली. त्याचबरोबर वाढत गेल्या या स्टेशनवरच्या अडचणी. विरार स्थानकाबाहेर अत्यंत दाटीवाटीची जागा आहे, त्यामुळे स्थानकामध्ये शिरतानाच अनेक अडचणी येतात. विरार स्थानकात सरकते जिने असावेत. नालासोपारा प्लॅटफॉर्म 4 सरकता जिना असावा. विरार आणि नालासोपारा स्थानकात GRP आणि RPFची संख्या वाढवावी. नालासोपाऱ्याहून सकाळी गर्दीच्या वेळी चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी. AC लोकलला नालासोपाऱ्यात थांबा द्यावा. चर्चगेट ते डहाणू लोकल नालासोपाऱ्याला थांबवावी. विरारहून सकाळी 8 सुमाराला AC लोकल सोडावी. विरारहून कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या सुटाव्यात. गुजरात राजस्थानमध्ये जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरारला थांबा द्यावा. विरार नालासोपारा स्थानकात तिकीट खिडक्यांची संख्या वाढावी. विरार नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या चर्सी आणि गर्दोल्यांचा बंदोबस्त व्हावा अशा काही मागण्या आहेत. नालासोपारा आणि विरार जे आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये एवढी गर्दी वाढली आहे, त्या हिशोबाने जे लोकल गाडीची संख्या वाढली पाहिजे आणि विरारचे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यावरती काम चालू असताना साफसफाई कमी आहे. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फूट हे दोन्ही एक लेवलमध्ये पाहिजे. जसं मुंबईला काही ठिकाणी आहे चर्चगेट वगैरे, तसा विरार आणि नालासोपारा आणि वसई तिन्ही ठिकाणी पाहिजे. पूरे वेस्टर्न के अगर आप देखते हो तो रोज के जो केसेस होते हैं, जो हमारी चोरी जो FIR जो होती है, मैक्सिमम केसेस हमारे नालासोपारा विरार से होते हैं कि यहाँ पे आबादी बहुत ज़्यादा है, जगह कम है, जो भीड़ भाड़ का जो एरिया हो जाता है, जो स्टेशन पर ट्रेनें आती है, इतना रश हो जाता है उस टाइम पर. तो ये जो चीज़ें हैं तो हम चाहते हैं कि भाई RPF का जो है वहाँ पर स्ट्रेंथ बढ़ाई जाए. जो AC लोकल चालू किया है उसका रेट थोड़ा कम किया जाए, ऊपर से उसकी फ्रीक्वेंसी बढ़ाई जाए, पीक आवर्स में ज़्यादा रखा जाए, क्योंकि जिस टाइम पे चालू किया है उस टाइम पे रेलवे का लॉस ही है, क्योंकि उसमें उतने ट्रेवलर्स नहीं है. आप अगर देखेंगे तो यहाँ पे मैक्सिमम UP वाले ही है, मेजॉरिटी में UP वाले हैं. तो इस हिसाब से यहाँ से जो ट्रेन चालू कर रहे हैं UP के लिए तो अच्छा रहेगा. एकूणच मुंबईतल्या इतर प्रगत स्थानकांप्रमाणे विरार नालासोपारा वासियांना सुविधा मिळाव्यात अशी इथल्या रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे. पीक अवर पीक डायरेक्शनला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते, त्यावेळी सुरक्षेचा प्रश्न म्हणजे हा मुख्य असतो आणि हा ऐरणीवरती आलेला असतो. ह्या दोन्ही स्टेशनमध्ये येणारी जी एंट्री किंवा जाणारी बाहेर या ठिकाणी जी आपली सुरक्षा व्यवस्था नेमकी तोकडी पडते, तर हे रोखण्यासाठी आपण प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करतो. ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू आहेत, पण कुठेतरी प्रोएक्टिव्ह म्हणूया, म्हणजे हे प्रशासन आणि ही सुरक्षा यंत्रणा ही कुठेतरी प्रोएक्टिव्ह झाली पाहिजे. हमारी तुमसे मांग आहे की इस अगली जो बजट आ रही है इस बजट में नालासोपारा में विशेष ध्यान दिया जाए, क्योंकि यहाँ की पॉपुलेशन ज़्यादा है और पॉपुलेशन के हिसाब से आपको यहाँ पर थोड़ा ज़्यादा ध्यान देना चाहिए. अभी यहाँ पर उन्होंने पिछले 2-3 साल में काफ़ी विकास किया है, लेकिन ज़रूरत के मुताबिक उतना हुआ नहीं है और विकास होना चाहिए. दिवसेंदिवस वाढती गर्दी, जीवघेणा प्रवास आणि अडचणी हे झालेलं समीकरण बदललं पाहिजे. त्यासाठी नालासोपारा विरारवासियांच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.